पैठणी मिळवण्यासाठी रस्सीखेच ऑलरेडी चालू होती आणि आता खरी खुरी रस्सीखेच इकडे होणार आहे पैठणी मिळवण्यासाठी. बघूयात कोण जिंकणार आहे. खेळ असा आहे की आता दोनही जाऊबाईंनी या रेषेच्या एका जाऊबाईंनी इकडे एका जाऊबाईंनी तिकडे उभं राहायचंय आणि आता ही दोरी घ्या हातात तुमच्या बाजूला आणि ही तुमच्या बाजूला बॅलन्स करून घ्या व्यवस्थित. आणि आता तुम्हाला वाटत असेल लगेच रस्सीखेच सुरू नाही अजून एक खेळाडू आहे ते म्हणजे सासूबाई. सासूबाई तुम्ही नुसतं हसायचं नाहीये तर तुम्ही दोघींनाही मदत करू शकता. म्हणजे रस्सीखेच सुरू झाली की तुम्हाला जर वाटलं की इकडे थोडंसं बळ कमी पडतंय तुम्ही यांना मदत करा. त्यानंतर वाटलं की इकडे थोडंसं बळ कमी पडतंय यांना मदत करा. किंवा असं असेल की या आवडतात तर सरळ त्यांनाच करून टाका. सासूबाई आता काय करायचं टेन्शनच आलंय त्यांना. आणि वेळ असणार आहे एक मिनिटाची. एका मिनिटात जास्तीत जास्त वेळा ज्या इकडे घेऊन जातील किंवा इकडे घेऊन जातील त्या असणार आहेत अर्थातच विजेत्या. प्रत्येक वेळी 10 गुण आहेत लक्षात ठेवा. आणि तुमची वेळ सुरू होते आता. जोरात 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 जोर लगा के जोरात. सासूबाई मदत करा कुठेतरी एकीला. लवकर 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 बघा चालले त्या. सोडू नका सोडू नका सोडू नका. जोरात पुन्हा 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 लवकर 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 लवकर. आणि आता अंतिम निकाल माझ्या हातात आलाय. आतापर्यंत दोनही जाऊबाईंना प्राथमिक फेऱ्यांमध्ये होते समान गुण 70 आणि 70 टाय झालाय. त्यानंतर आताचा जो राऊंड झाला रस्सीखेच रस्सीखेच मध्ये थोरल्या जाऊबाईंनी 4 वेळा धाकट्या जाऊबाईंना इकडे ओढलं होतं. प्रत्येक वेळी 10 गुण म्हणजेच 40 70 अधिक 40 110 गुण. आणि धाकट्या जाऊबाईंनी एकदाच खेचलं त्याचे 10 गुण 70 अधिक 10 80 गुण. आणि आता जादूचं कार्ड ज्यामध्ये बोनस गुण सासूबाईंनी कुणाला दिलेत बघूयात. आणि ते नाव आहे धाकट्या जाऊबाई शिल्पजाबाईंनी. त्यांना मिळतात 10 गुण तरीही 110 गुण मिळवून आजच्या भागाच्या होम मिनिस्टर ठरलेल्या आहेत थोरल्या जाऊबाई. उपविजेत्या शिल्पजा वहिनींना मिळते झी मराठीतर्फे ही भेट. विजेत्या थोरल्या जाऊबाईंना मिळते पैठणी. सासूबाई विजेत्या जाऊबाईंना पैठणी तुमच्या हस्ते द्या. आणि आता विजेत्या जाऊबाईंना विचारूया तुम्हाला कसं वाटतंय. खूप छान वाटलं. छान वाटतंय पण माझ्यापेक्षा ती जिंकली असती तर मला जास्त आनंद झाला असता. का बरं झाला असता. झाला असता. आता पैठणी देणार का त्यांना. हो देऊ. आठवते. हो देऊ का नको देऊ का नको. द्याल द्याल. हो नक्की नक्की द्या. रस्सीखेच खेळून मजा आली. हो एकदम मजा आली. रस्सीखेच खेळून यांना तर मजा आली. तुम्हाला मजा आली ना. मग कळवा पटकन तुम्हाला एपिसोड कसा वाटला. त्यासाठी आमचा पत्ता आहे होम मिनिस्टर जाऊबाई जोरात झी मराठी पोस्ट बॅग नंबर 1 अंधेरी पूर्व मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेल द्वारे ही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाइप करावं लागेल ZMJBJ स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. तर अशीच पैठणीची रस्सीखेच घेऊन भेटूयात पुढच्या भागात. बघायला विसरू नका होम मिनिस्टर जाऊबाई.